सोलापूरमध्ये सीएए एनआरसीला विरोध म्हणून मुस्लिम महिलांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा देत त्या या आंदोलनात सहभागी झाल्या. तसेच जामिया शाइनबागमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला गोळीबार हा दुर्दैवी आहे असं मत यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय. मध्ये महिला असतील, सामान्य नागरिक असतील, सगळे एनआरसी आणि सीएच्या विरोधात मैदानात उतरले. आज शाहीनबागमध्ये काल झालेलं शूटिंग असेल, जम्यामध्ये झालेलं शूटिंग असेल, मुद्दामून या ठिकाणी काही पक्षाची लोकं मुद्दामून तिथे व्हायलन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देशभरात सगळीकडे आंदोलनं होत आहेत, मोर्चा होत आहेत. ह्या सरकारला कधी जाग होणार आहे, येणार आहे हे कळत नाही आहे. हा जो विषय आहे तो पर्टिक्युलर जाती जमातीचा, कास्ट क्रीडचा नाही आहे, पण हा विषय आहे हा आपला संविधानचा आहे. आपल्या देशाची संस्कृती ही सगळ्यांना स्वीकारण्याची संस्कृती आहे, वसुदेव कुटुंबकम. आणि ह्या देशाच्या ह्या संस्कृतीला आणि संविधानाला जर ठेस पोचत असेल तर आज महिला कधी नव्हे तर महिला या ठिकाणी उतरल्या आहेत. कारण का खूप मोठा अन्याय आपल्या संविधानवर, आपल्या देशाच्या आत्मावर होत आहे, सोलवर होत आहे. आणि असं असताना आमच्याच विरोधात, लोकांच्या विरोधात, विद्यार्थ्यांच्या विरोधात इथे गोळीबार होत आहे. आज हे आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये घुसलेत, उद्या आपल्या घरी पण घुसलेत. आणि म्हणून मला असं वाटतं आता देशभरात असं वातावरण झालं आहे आणि सगळे पेटून उठलेत. सगळीकडे आजादी मांग रहे, कारण का आजादीचा आता काही अर्थ राहिला नाही, लोकशाहीचा काही अर्थ राहिला नाही. आणि म्हणून आम्हाला न्याय पाहिजे, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण येईल. कृपया ह्याला जातीचा पातीचा रंग देऊ नका, कारण का हा आपल्या देशाचा एकतेचा आणि अखंडताचा विषय आहे. आणि म्हणून आम्ही ह्याच्या विरोधात उठलो आहोत और हम तब तक आवाज उठाएंगे जब तक हमको न्याय नहीं मिलता है. आज आप देख सकते हैं.